आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राजकीय पेच प्रसंगात नागरिकांना हस्तक्षेपाचा अधिकार देण्याची मागणी. काबूलमध्ये मशिदीत भीषण बॉम्बस्फोट, 20 ठार. शिक्षण संस्थांमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याच्या मुद्द्यावरून वाद. गोकुळ अवतरले, बाल चमू आनंदले. येळ्ळूर लाठी हल्ला खटल्यात 8 जणांना वॉरंट. पंथ जन्माष्टमी उत्सवानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम. गणपत गल्लीतील मराठी शाळेत कन्नड शाळा समाविष्ट झाल्याने नाराजी. पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरी वादनाने रसिक मुग्ध. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारामुळे येळ्ळूर गावासाठी शववाहिका मंजूर. समर्थ सोसायटी सभासदांच्या मुलांचा गौरव. Chennapasappa and Sons, the Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यातील राजकीय पेच प्रसंगातून यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांमध्ये आता नागरिकांचा हस्तक्षेप याचिकेचाही समावेश झाला आहे. या प्रकरणामध्ये नागरिकांचेही म्हणणे जाणून घेण्यात यावे अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली असून या प्रकरणातील इतर याचिकांबरोबर ही याचिकाही 22 ऑगस्टला सुनावणीत घेण्यात येणार आहे. नागरिकांची याचिका दाखल करण्याच्या उद्देशाबाबत याचिकाकर्ते डॉक्टर चौधरी यांनी सांगितले की भारतीय लोकशाहीची मूलभूत रचना आणि मतदानाचा सन्मान करण्याची जबाबदारी पाळताना राजकीय नेते दिसत नाहीत. राजकीय नेत्यांची अप्रामाणिक आणि बेकायदेशीर वागणूक आता घटनाविरोधी कारवाईच्या वळणावर येऊन ठेपली आहे. पाहिजे तेव्हा कोणत्याही पक्षात जाण्याची अनैतिकता स्थिर प्रशासनाच्या संकल्पनेला धोकादायक आहे. त्यामुळे मतदारांची होणारी फसवणूक आणि मतदारांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने जाणून घ्यावे हाच हस्तक्षेप याचिकेमागचा उद्देश आहे. मतदानाच्या माध्यमातून निवडणुका पार पडतात आणि लोकशाही कार्यान्वित होते, पण या प्रक्रियेनंतर मतदारांना क्षुल्लक समजणारे राजकारण चुकीचे आहे असा मुद्दा याचिकेतून मांडल्याचे सांगण्यात आले आहे. काबूलमध्ये मशिदीत भीषण बॉम्बस्फोट, 20 ठार. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 5 लहान मुलांचा समावेश आहे. काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. काबूलच्या इमर्जन्सी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार ट्विटरवर स्फोटात जखमी झालेल्या 7 वर्षाच्या मुलासह 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की स्फोटानंतर मशिदीच्या आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जदरान यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर सुरक्षा दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अश्रफ घनी यांचे सरकार हटवल्यानंतर अफगाणिस्तानवर तालिबान सरकारने ताबा मिळवला होता. तालिबान सरकारला आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यांमध्ये असे अनेक हल्ले करण्यात आले आहेत. शिक्षण संस्थांमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याच्या मुद्द्यावरून वाद. कर्नाटकमधील शाळा महाविद्यालयांमध्ये 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी करण्यात यावी असे वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री BC नागेश यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकातील राज्य सरकार दांभिक असल्याची टीका मुस्लिम समुदायाने केली. मुस्लिम विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयाच्या आवारात
हिजाब परिधान करण्यास बंदी घातली जाते, मग गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी का दिली जाते असा सवाल विचारला जात आहे। नागेश यांच्या विधानाचे पडसाद राज्यात उमटले। काही विद्यार्थी संघटनांनी आणि मुस्लिम संघटनांनी त्यांच्यावर टीका केली। शिक्षण मंत्र्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणेश मूर्ती विराजमान करण्यास परवानगी देणे म्हणजे शिक्षण क्षेत्रात अशांतता निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे। हे निषेधार्ह आहे आणि लज्जास्पद आहे। गम्मत म्हणजे हे तेच मंत्री आहेत ज्यांनी शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक प्रथांना परवानगी देता येणार नाही असे वक्तव्य याआधी केले होते, अशी टीका द कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने केली आहे। गोकुळ अवतरले बालचमू आनंदले। गोविंदा आला रे आला असे म्हणत आनंदाने नाचणाऱ्या बालचमूंच्या उत्साहाला गुरुवारी उधाण आले होते। शुक्रवारी विविध ठिकाणी दहीहंडी आणि गोपाळकाला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यामुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे। लाडक्या कृष्णाच्या आगमनाने उत्साहाचा सोहळा सर्वत्र साजरा होत आहे। या निमित्ताने शहरात सकाळपासून गोकुळ घरी आणण्याचा सोहळा सुरू झाला। तो श्रीकृष्ण जन्म आणि पूजन होईपर्यंत अखंडपणे सुरू होता। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शहर आणि परिसरात सर्वत्र गोकुळ म्हणजेच श्रीकृष्णाच्या मूर्तीची मांडणी करण्यात आली आहे। तसेच बाजारपेठेत अनेक प्रकारची फळे आणि फुले यांची देखील रेलचेल आहे। जन्माष्टमीसह इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी फळे आणि फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले। शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महिला वर्गाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उपवासाचे व्रत केले। उपवासाच्या पदार्थांसाठीची मागणी वाढली असल्याची माहिती बाजारपेठेतील विक्रेत्यांनी दिली। शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला। येळ्ळूर लाठी हल्ला खटल्यात 8 जणांना वॉरंट। येळ्ळूर लाठी हल्ला खटल्यात सातत्याने गैरहजर राहणाऱ्या 8 जणांना वॉरंट बजाविण्याचे आदेश न्यायाधीशांनी बजाविले। तसेच या 8 जणांना जामीन झालेल्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। दरम्यान या संदर्भात आणखी एका दाव्यात वृत्तवाहिन्यांच्या 3 प्रतिनिधींची साक्ष झाली। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकावर 2015 हातोडा चालविल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक आणि येळ्ळूर ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला। फलक हटवणाऱ्या प्रशासनाचा निषेध नोंदविला, पोलिसांच्या भूमिकेविरुद्ध निदर्शने केली, आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांच्या विरोधात वेगवेगळे 7 गुन्हे दाखल केले। त्यापैकी 3 दाव्यांवर नियमित सुनावणी होती, त्यापैकी 2 दाव्यांमध्ये 8 जणांना वॉरंट बजाविण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले। त्यात दावा क्रमांक 122-15 मनोहर भैरू कुंडेकर, नारायण बाबू कंगराळकर, अनंत पाटील यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणात 47 जणांवर गुन्हा नोंद आहे। दावा क्रमांक 166-15 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून यामध्ये 5 जणांना वॉरंट आहे। सुधीर परशुराम धामणेकर, हनुमंत फकीरा धामणेकर, प्रशांत शंकर टक्केकर, मनोहर यल्लाप्पा मजूकर, सूरज यल्लाप्पा घाडी अशी त्यांची नावे आहेत। वॉरंट झालेल्यांना सतत सूचना करूनही उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या जामीनदारांना घेऊन उपस्थित राहावे असे आदेश आहेत। तिन्ही दाव्यांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांच्या वतीने ऍडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ऍडव्होकेट श्याम पाटील, ऍडव्होकेट हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत। पंत जन्माष्टमी उत्सवानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम। समादेवी गल्ली येथील पंतवाड्याच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 रोजी पंत जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पंत जन्माष्टमी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे। या निमित्ताने पंतवाडा परिसरात मंडप उभारणी आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे। शुक्रवारी सकाळी 7-8 या वेळेत पारंपरिक भजन, 9-9 अलकादानी यांचे भजन, 9:30 यमुनाक्का भजनी मंडळाचे भजन, 10-10 सीमा कुलकर्णी यांचे भजन, 10:30-11 या वेळेत स्वरूपा इनामदार यांचे प्रवचन, 11:30-12 श्रींची आरती होईल। त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम भजन होणार आहे। तसेच सुंठवडा प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी माहिती पंत भक्त मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे। गणपत गल्लीतील मराठी शाळेत कन्नड शाळा समाविष्ट केल्याने नाराजी।
गणपत गंदी येथील शाळा क्रमांक 2 येथे मराठी प्राथमिक शाळेत कन्नड शाळा भरविण्यात येत असून त्याबाबत सदर शाळेला भेट देत शहर शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यात आली. सदर कृतीचा निषेध करण्यात आला. तसेच मराठी शाळांना सर्व सुविधा पुरवाव्या, शिक्षक भरती करावी आणि मराठी शाळांवरील अतिक्रमण थांबविले जावे अशी मागणी केली. यावेळी सदर कन्नड शाळा तात्पुरती हलविली असून लवकरच इतरत्र स्थलांतर करू असे आश्वासन शहर शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महिला आघाडी अध्यक्षा रेणू किलेकर, प्रिया कुडची, सूरज कणबरकर, अजित कोकणे, वासू सामजी, सुनील मुरकुटे, भाऊ केलेकर, अतुल केसरकर, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. नमस्कार. आज मराठी शाळा क्रमांक 2 या ठिकाणी कानडी शाळा स्थलांतरित करण्यात आली होती. त्यासाठी इथल्या शहराच्या बीईओंची आम्ही भेट घेतली. त्यांना विनंती केली की गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सातत्याने बेळगाव शहरात चालू आहे. समर्थ नगरमध्ये कानडी शाळा होती, तिला माधवा रोड येथील 12 नंबर शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. ते तात्पुरतं करण्यात आलं आहे असं सांगितलं गेलं होतं, पण ती शाळा अजून तिथंच आहे. मराठी शाळा क्रमांक 7 फुलबाग गल्ली, तिथं कन्नड शाळा क्रमांक 7 आणि मराठी शाळा क्रमांक 7 अगदी 100 फुटाच्या अंतरावर दोन शाळा होत्या. त्या कन्नड शाळेची इमारत जीर्ण झाली म्हणून ती बांधायला काढली आणि ती जवळपास मला वाटतं आता कित्येक वर्ष तिचं बांधकाम चालू होतं. बांधकाम पूर्ण झाल्या त्या विद्यार्थ्यांना परत कन्नड शाळेत शिफ्ट करणार म्हणून तात्पुरतं स्थलांतरित केलं असं सांगून आज त्या शाळेचा सुद्धा वरचा पूर्ण मजला हा मराठी शाळेत स्थलांतरित करण्यात आलेला आहे. पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरी वादनाने रसिक मुग्ध. मूळचे बेळगावचेच असणाऱ्या पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरी वादनाने रसिकांना आनंद दिला. येथील आरपीडी कॉलेजच्या सभागृहात त्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीधर कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. सर्व कलाकारांचा सत्कार लता कित्तूर यांनी केला. राजेंद्र यांनी सुरुवातीला श्रोत्यांशी संवाद साधला आणि बेळगावातील आपल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा देऊन पुढे बासरी वादनाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी राग गावती सादर केला. गावती रागातील विलंबित गत झुमरा तालात आणि द्रुतगत 3 तालात त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी राग हमीर मधील 1 गत द्रुत 1 तालात सादर केली. राग मिश्रपिलू मधील 1 रचना त्यांनी मध्यंतरापूर्वी सादर केली. मध्यंतरानंतर राजेंद्र यांनी राग जोग आणि रागेश्री यांचे मिश्रण असलेला राग जोगेश्वरी सादर केला. मध्यलय गत झप तालात बांधलेली होती आणि द्रुत गत 3 तालात. पंडित पन्नालाल घोषांची भैरवीतील 1 रचना वाजवून त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. ऋषिकेश जगताप यांनी अत्यंत समर्पक अशी साथ तबल्यावर केली, ज्यामुळे बासरी वादनाला अधिक रंग भरला. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारामुळे येळ्ळूर गावासाठी शववाहिका मंजूर. येळ्ळूर गावच्या नागरिकांच्या हिताकरिता आणि सोयीच्या दृष्टीने येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची नितांत अशी गरज आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवार दिनांक 12 रोजी आमदार अभय पाटील यांना येळ्ळूरचे ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांच्या वतीने देण्यात आले. आमदार अभय पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि याची गांभीर्याने दखल घेत तात्काळ फोनवर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आपल्या आमदार फंडातून येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. तात्काळ याची गांभीर्याने आमदार अभय पाटील यांनी दखल घेतली आणि लवकरच येळ्ळूर गावासाठी एक शववाहिका उपलब्ध करून देऊ असे सांगितले. आमदाराच्या या कार्यतत्परतेबद्दल येळ्ळूरच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निवेदन देतेवेळी डॉक्टर तानाजी पावले, ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे, प्राध्यापक सीएम गोरल, नारायण काकतकर, शिवाजी मानकोजी, मयूर मासेकर, रविकांत पाटील, दत्ताजी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. समर्थ सोसायटी सभासदांच्या मुलांचा गौरव समारंभ. पालक आपल्या मुलांसाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवतात, त्यांची सर्व कामे करतात, पण मुलांना त्यांच्या गोष्टी स्वतःच करू द्याव्यात. त्यांना कामाची सवय लागली तर ते जबाबदार होतील. मर्दानी खेळ खेळू दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून ती जीवनात यशस्वी होतील असा सल्ला एसकेई सोसायटीचे संचालक SY प्रभू यांनी दिला. समर्थ अर्बन सहकारी सभासदांच्या मुलांचा गौरव समारंभ सोमवारी सायंकाळी आशीर्वाद मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. समर्थचे उपाध्यक्ष
सुहास कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते। सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते। कुलकर्णी यांनी स्वागत केले। संचालिका सुनंदा आळतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन झाले। पाहुण्यांचा सन्मान झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले। त्यांना रोख रकमेचे पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या। संचालक प्रदीप कुमार कुलकर्णी यांनी आभार मानले। गायत्री बागलकोटकर यांनी सूत्रसंचालन केले। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-243577। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेंगळूर येथील श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्कार मिळाला। यावेळी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त 75 प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रकल्प सन्मानित करण्यात आले। कर्नाटक पुरस्काराने स्टेट काउन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि विश्वेश्वरया तांत्रिक विद्यापीठातर्फे 12 व 13 ऑगस्ट रोजी 2 दिवसीय 45वे प्रदर्शन पार पडले। यावेळी 50 अधिक संस्थांमधील 75 प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार मिळाला। राज्यस्तरीय चर्चासत्र आणि प्रकल्प प्रदर्शनासाठी 120 संस्थांमधील 330 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते। प्रमुख पाहुणे म्हणून VTU चे कुलगुरू प्राध्यापक करिसिद्धप्पा, प्राध्यापक अशोक एम रायचूर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। फुलबाग गल्ली प्रतिभा कारंजी स्पर्धा संपन्न। सन 2022-23 शैक्षणिक वर्षाच्या फुलबाग गल्ली क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धा उषाताई गोगटे कन्या विद्यालयात संपन्न झाल्या। उद्घाटक म्हणून वॉर्ड नंबर 9 नगरसेविका श्रीमती पूजा पाटील आणि इंद्रजीत पाटील उपस्थित राहून शारदा देवीच्या प्रतिमेची पूजा करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर विभागाचे गट समन्वयक अधिकारी ID हिरेमठ उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले। बेळगाव शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी अरविंद हुनगुंद हे अध्यक्षस्थानी होते। व्यासपीठावर विविध शाळेचे मुख्याध्यापक MK मादार, KK चांदवाले, SA कळेकर, SG पाटील, AD सागर, YB कुंदगोळ, सिंधू पाटील, मीनाक्षी वडेर, शिक्षण संयोजिका SS सूर्यवंशी आदी उपस्थित होते। जायंट्स सखीतर्फे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण। आजचे युवक आणि विद्यार्थी हे स्वतंत्र आणि समृद्ध भारताची संपत्ती आहेत, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त PV स्नेहा यांनी केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत जायंट्स सखीतर्फे आयोजित जायंट्स देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या। रीज थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जायंट्स सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी, अनिल चौधरी, जायंट्सचे विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, फेडरेशन संचालक मदन बामणे, सचिव सुलक्षणा शिनोळकर, माजी अध्यक्षा नीता पाटील ह्या होत्या। देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत 20 अधिक शाळांमधून 300 जास्त स्पर्धकांनी भाग घेतला। स्पर्धेचे परीक्षण नितीन कपिलेश्वरी, स्वाती हुद्दार आणि किरण जोरापूर यांनी केले। डॉक्टर मधुरा गुरव यांनी सूत्रसंचालन केले। सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी आभार मानले।
पायोनियर बँकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा. 116 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सर्वात जुन्या बेळगाव पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हवेत फुगे सोडण्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाद्वारे संचलन करून सर्व संचालक व कर्मचारी बँकेकडे पोहोचले. सर्व संचालकांनी व कर्मचाऱ्यांनी पांढरा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान करून तसेच भगवे फेटे बांधून केलेल्या या संचलनाकडे आणि कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वांनी हातात तिरंगा घेऊन तिरंग्याला मानवंदना दिली. या प्रसंगी बँकेच्या सीईओ अनिता मुल्ल्या यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, रमेश शिंदे, रवी दोड्डन्नावर, सुहास तरळ, मारुती शिगिहल्ली, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, सौ सुवर्णा शापूरकर, सौ लक्ष्मी कानूरकर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. महिला विद्यालयात देशभक्तीपर गीत स्पर्धा संपन्न. स्वातंत्र्य दिन आणि शाळेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून महिला विद्यालयात देशभक्तीपर गीत स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ श्रुती कुलकर्णी आणि बँड मास्टर बजंत्री सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक व्ही एन पाटील सर व्यासपीठावर उपस्थित होते. शाळेतील भारती, मालती, ज्योती आणि क्रांती या चार गटांनी मोठ्या जोशात देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी परीक्षक कुलकर्णी मॅडमनी देशाविषयी अभिमान बाळगून देशाची सेवा करा असा महत्वाचा संदेश विद्यार्थिनींना दिला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक भारती गट, दुसरा क्रमांक क्रांती गट तर तिसरा क्रमांक ज्योती गटाने पटकाविला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माधुरी होणगेकर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक व्ही एन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मराठा युवक संघातर्फे 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. गोवावेस सर्कल येथे मराठा युवक संघाच्या अक्षता मंगल कार्यालय येथे 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभी शिवाजी महाराज पुतळ्याला उपाध्यक्ष मारुती देवगेकर यांच्या हस्ते हार अर्पण करून पूजन करण्यात आले तर नारायण किटवाडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकर यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकावून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. या प्रसंगी रघुनाथ बांडगी, शेखर हंडे, सुहास किल्लेकर आदी उपस्थित होते. पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिर मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा. पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिरातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. यानिमित्त पाटील गल्ली येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. पुजारी आणि ट्रस्टी आनंद अध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमेश करविनकोप, ज्ञानेश्वर बिर्जे, गुरव व परिसरातील व्यापारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री शनेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक, विलास अध्यापक, श्रीकांत अध्यापक, कैवल्य अध्यापक आणि भक्त मंडळी यावेळी उपस्थित होती. मेलडी मेकर्सच्या वर्धापन दिनी अनंत जांगळे यांचा विशेष सन्मान. संगीत दुनियेत अत्यंत लोकप्रिय मानल्या गेलेल्या मेलडी मेकर्स वाद्यवृंद समूहाचा 62वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे गणेश क्रीडा केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन कार्यक्रमात बेळगावचे प्रसिद्ध नाट्यवितरक अनंत जांगळे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. मेलडी मेकर्सच्या वतीने पुणे येथील गणेश क्रीडा केंद्र 62वा वर्धापन दिन मोठ्या थाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाला सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि गायिका बेला सुलाखे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. याच वर्धापन दिन कार्यक्रमात बेळगावचे प्रसिद्ध नाट्यवितरक अनंत जांगळे यांना स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. अनंत जांगळे यांनी बेळगाव शहरात मेलडी मेकर्सचे 150 तर पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कोकण आणि कर्नाटक येथे 1000 अधिक प्रयोग सादर केले आहेत. त्यामुळे 62व्या वर्धापन दिनात जांगळे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. दोन पाकिटमारांना अटक. मध्यवर्ती बस स्थानकात पाकिटमारी करणाऱ्या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. सूरज बागडे वय 30 आणि अविनाश बेस्तर वय 27 दोघे राहणार गांधीनगर हुबळी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी राजेश्वरी दुंडया कट्टीमठ राहणार पंतबाळेकुंदी यांनी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यावरून सदर कारवाई करण्यात आली आहे. राजेश्वरी बसने प्रवास करत असताना
त्यांच्या बॅगमधून 34,000 आणि ATM कार्ड लांबविण्यात आले होते. सदर घटना बुधवारी दिनांक 10 रोजी घडली होती. संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी, उपनिरीक्षक विठ्ठल हवणनावर अधिक तपास करीत आहेत. काकती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी. शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 15 ऑगस्टचा कार्यक्रम संपवून घरी परत येत असताना शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी काकतीत घडली. लक्ष्मी रामाप्पा नाईक, वय 12 असे त्या जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेहून घरी परतत असताना अचानक 10 ते 12 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. यावेळी तेथून जाणाऱ्या संजू धनोजी या युवकाने कुत्र्यांना धाडसाने हुसकावून लावले. त्यानंतर बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मीबाई राजगोळकर यांचे निधन. पाटील गल्ली वडगाव येथील रहिवासी कैलासवासी लक्ष्मीबाई ईश्वर राजगोळकर वय वर्ष 76 यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. शैला विश्वास पठाडे यांचे निधन. मूळच्या होसूर बसवान गल्ली बेळगाव येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्य करत असलेल्या शैला विश्वास पठाडे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 58व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नात असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 22 रोजी सदाशिवनगर स्मशानभूमी येथे सकाळी 8 वाजता होणार आहे. अभिनव क्लासेसतर्फे क्रिकेट फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ. समादेवी गल्ली येथे असलेल्या अभिनव क्लासेस या संस्थेच्या 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी युनियन जिमखानाच्या टर्फ मैदानावर क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रिकेट व फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट यांच्या हस्ते क्रिकेट एसटीचे पूजन करून तर आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू धनश्री कदम यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सागर पाटणेकर आणि मेधा पाटणेकर यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी माजी विद्यार्थी अमोल कपिलेश्वरी, सुजित धुमक, सुधीर उसुलकर, आकाश किनेकर, स्वप्नील मोहिते, अमित जाधव यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश. मंगळूर येथे संपन्न झालेल्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करताना 22 पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत वेदा खानोलकर हिने 3 सुवर्ण पदकांसह वैयक्तिक विजेतेपद पटकावले. चिन्मय बागेवाडी 1 सुवर्ण 2 रौप्य, वेदांत पाटील 2 रौप्य 1 कांस्य, तनुज सिंग 2 रौप्य 1 कांस्य, वरद खानोलकर 1 सुवर्ण 2 कांस्य, युवराज मोडगेकर 1 रौप्य, प्रजित मयेकर 1 रौप्य, वेदा खानोलकर 3 सुवर्ण 1 कांस्य, राधिका मोहनगेकर 1 कांस्य, दिशा होंडी 1 सुवर्ण 2 रौप्य 1 कांस्य, आरोही चित्रगार 1 सुवर्ण 2 रौप्य 1 कांस्य. या सर्व विजेत्या जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे NIS प्रशिक्षक विश्वास पवार, किशोर पाटील यांचे मार्गदर्शन तर क्लबचे अरविंद संगोळी, मोहन सप्रे, शीतल हुलबत्ते यांचे प्रोत्साहन मिळत आहे. वसुंधरा गीता अक्षता यांची राष्ट्रीय स्पर्धेला निवड. साऊथ वेस्टर्न रेल्वे खात्याच्या महिला कर्मचारी आणि जुडोपटू वसुंधरा MN आणि गीता दानप्पा गोळ तर युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलची अक्षता सुकंद यांची उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे दिनांक 16 आणि दिनांक 19 ऑगस्ट पासून प्रारंभ होणाऱ्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय जुडो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य जुडो संघटनेच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा लखनौ येथील KD सिंग बाबू क्रीडा संकुलनात होणार आहे. वसुंधरा MN, गीता दानाप्पा गोळ, अक्षता सुकंद यांना NIS जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि ऋतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बेळगाव जिल्हा आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा. बेळगाव जिल्हा आंतरमहाविद्यालयात मुलांच्या फुटबॉल स्पर्धा गुरुवारी दिनांक 25 पासून महांतेश नगर येथे असलेल्या लवडेन स्कूलच्या मैदानावरील एस्ट्रोटर्फ मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेत पदवीपूर्व महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय यांच्यातील संघात साखळी व बाद पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. इच्छुक फुटबॉल संघाने अधिक माहितीसाठी दिनांक 20 ऑगस्ट पूर्वी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना सेक्रेटरी अमित पाटील यांच्याकडे संपर्क साधून नावे नोंदवावीत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.